कोपरगाव तालुक्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी माध्यम असून त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. मागील काही महिन्यांपूर्वी लसीकरणासाठी मुबलक प्रमाणात लस मिळत नव्हती, मात्र आता ती मुबलक प्रमाणात मिळत आहे. मात्र अनेक असे दिव्यांग व वयस्कर नागरिक आहे की त्यांना लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे यावर पर्याय म्हणून कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण आपल्या दारी या संकल्पनेतून या मोबाईल व्हॅनद्वारे संपूर्ण कोपरगाव तालुक्यात लसीकरण करून घेण्यात येणार आहे. लसीकरण आपल्या दारी या संकल्पनेचा शुभारंभ कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 आंबिकानगर येथे करण्यात आला. दरम्यान नगरसेवक विजय वाजे व नगरसेविका सुवर्णा सोनवणे यांचे पती विवेक सोनवणे यांनी दारोदारी जाऊन लसीकरण मोहिमेची आपल्या आवाजात गाणे म्हणून जनजागृती केली व लोकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक विजय वाजे, विवेक सोनवणे व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आदींसह आरोग्य सेविका उपस्थित होत्या. घरोघरी जाऊन लसीकरण या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून त्यांनी यावेळी आयोजकांचे आभार मानले आहे. करुण लावा कोरोनाला पळवून घ्या, करुण लसीकरण लावा कोरोनाला पळवून घ्या, करुण लसीकरण लावा कोरोनाला पळवून घ्या, करुण लसीकरण लावा कोरोनाला पळवून. क्रमांक 4 मध्ये कोपरगाव नगर परिषद व माजी आमदार सौ स्नेहलताई कोल्हे यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना लसीकरण घरोघरी जाऊन याचं नियोजन केलेलं आहे. त्यांच्या आमच्या ताईंच्या व विवेक भाईयांच्या सूचनांचं पालन करून आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन वयोवृद्ध असेल, अपंग असेल किंवा लसीकरणाला कोणी घाबरत असेल अशा सर्वांना लसीकरणाचं महत्त्व पटवून देऊन ताईंनी सांगितल्याप्रमाणे एकही वंचित लसीकरणापासून राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीने सर्वांच्या घरी जाऊन लसीकरण करून घेत आहोत. त्यासाठी आम्हाला नगर परिषदेने व आरोग्य सेवकांनी फार मोलाची साथ दिली. तसेच शिवसाहेबांनी काल सांगितल्याप्रमाणे आमदारताईंनी लगेच व्हॅन, मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली व त्या माध्यमातून मोबाईल व्हॅन व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून आम्ही घरोघरी जाऊन संपूर्ण प्रभागाचे लसीकरण करून घेणार आहोत. आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येक गल्ली जाऊन प्रभाग क्रमांक 4 मध्ये जनजागृती करणार आहोत व त्याच्यावर जे आधारित एक गाणं आहे ते सुद्धा आम्ही सांगून लोकांना आकर्षण करून त्या पद्धतीने लसीकरण करण्यास प्रवृत्त करणार आहोत. आमदार ताईंच्या सूचनेनुसार आम्ही घरोघरी जाऊन लसीकरण करतोय. अडचण ही यायची की लोकांना तिथं जाणं शक्य नव्हतं, दोन दोन चार चार तास लाईनला उभं राहावं लागायचं, मोबाईलला त्यांना ती नोंद करता येत नव्हती, काहींकडं तर मोबाईल नाही, आधार कार्ड आहे पण मोबाईल नाही, मोबाईल आहे तर अँड्रॉइड नाही आहे, छोटा फोन आहे. त्यामुळं विवेक भाईंच्या सूचनेनुसार आम्ही वार्डाच्या प्रत्येक घरात जाऊन लसीकरण करत आहो. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाही, आपला कोरोना संपवायचा आहे. लोकांसाठी खूप सेंटरवर जायला दोन दोन तीन तीन तास लागत होते, तर ताईंच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी देऊन तर वयस्कर लोकांची जी हाल होत होती ती कमी झालेली आहे हे सांगू शकतो मी. आता काय करू ताई, तसेच ताईंचे पण आभार व्यक्त करतो. तसेच आमचे नगरसेवकांनी पण आम्हाला खूप प्रकारे आधी पण मदत करत होते, तसेच आज पण मदतीला उभे आहेत. आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे, त्यांनी आमच्यासाठी आजपर्यंत खूप केलेलं आहे आणि आजही त्यांनी जे आमचे नगरसेवक आहे त्यांना पाठवून हे कार्य करून घेतलं, त्याबद्दल आम्ही स्नेहलताताई कोल्हे यांचे खूप आभारी आहोत आणि आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. त्या एक स्त्री शक्तीचा खूप म्हणजे जागृत्यांचं आमच्यासाठी प्रेरणा आहे. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.